हॅलो, नमस्कार. सध्या केस गळती म्हणजे एक आम समस्या झालेली आहे. 10 पैकी 9 महिलांचे केस तर गळतच असतात. महिलांबरोबरच आता तर पुरुषांचे पण केस गळायला चालू झालेले आहेत. त्याचं मुख्य कारण असतं म्हणजे डँड्रफ आणि बाहेरचे वाढते पोल्युशन. आणि आता तर सर्वांना एवढ्या स्ट्रेसमुळे पण आपले केस जे आहे तर केसांवर आपल्या परिणाम होताना दिसत आहे. तर ही केस गळती जी आहे ती आपण कशी थांबवायची किंवा त्यासाठी कोणतं ऑइल यूज करायचं, हेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आपल्याला जो होणारा डँड्रफ आहे तो मुख्य कारण असतं आपले केस गळण्याचं. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा स्किन इन्फेक्शन पण होतं आणि आपली स्किन जी आहे ती ड्राय पडते किंवा आपली त्वचा ड्राय पडते आणि आपली केस गळायला चालू होतात. तसेच आपल्याला असलेले काही स्ट्रेसमुळे पण आपले केसही गळू लागतात. तर बाजारामध्ये 1000 प्रकारचे ऑइल्स येतात, तर ते ऑइल्स सगळेच काही उपयुक्त असतात असे नाही. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे घरगुती तयार केलेले एक असे ऑइल जे तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल असेल. तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे करीपत्ता. इथं सगळ्यांनाच माहिती असेल प्रत्येकाच्या जेवणात यूज होतो. तर इथं मी फ्रेश करीपत्ता घेतलेला आहे आणि इथं मी उभा चिरून कांदा घेतलेला आहे. तुम्ही इथं पांढरा किंवा लाल कांदा येतो कुठलाही कांदा यूज करू शकता. इथं मी 4 ते 5 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ही जास्वंद आहे. जास्वंद आपल्या केसांसाठी खूपच उपयुक्त असते. तुम्हाला जर या 2 प्रकारच्या तेलामुळे ॲलर्जी असेल तर तुम्ही फक्त जास्वंदाचं तेल पण यूज करू शकता. खरंच आपल्या केसांसाठी जास्वंद हे खूप उपयुक्त असतात. तर इथं मी माझ्या गार्डनमधली फ्रेश जास्वंद घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर जास्वंद ॲव्हेलेबल नसतील तर तुम्ही फक्त कढीपत्ता आणि कांद्याचं तेल पण यूज करू शकता. खरंच खूप इफेक्टिव्ह असतं आणि आपण घरात तयार केलेलं तेल म्हणजे खरंच खूपच पौष्टिक असतं. तर नमस्कार, मी अक्षता. इथे सर्व काही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथं मी तेल तयार करण्यासाठी एक लोखंडी तवा घेतलेला आहे किंवा कढई पण घेऊ शकता तुम्ही. आणि इथं मी हे आमच्या घरी तयार केलेलं प्युअर कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल घेतलेलं आहे. आम्ही हे पूर्णतः घरी तयार करतो. तर तेच मी इथं यूज करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरचं कुठलंही तेल किंवा बाजारात मिळतं ते कोकोनट ऑइल पण तुम्ही किंवा नारळाचं तेल पण तुम्ही यूज करू शकता. तर इथं मी एक वाटी नारळाचं तेल घेतलेलं आहे. हे माझं प्युअर कोकोनट ऑइल आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा की लोखंडी तव्याचा किंवा कढईचाच वापर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहायला मिळेल. कुठल्याही म्हणजे नॉनस्टिक कढईचा तव्याचा वापर करू नका. तर इथं माझं तेल जे आहे ते पूर्ण गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी जे काढून ठेवलेले जिन्नस आहे ते सर्व यामध्ये टाकून घेणार आहे. आपल्या केसांसाठी पौष्टिक घटक असतात या तेलामध्ये, त्यामुळे तुम्ही नक्कीच यूज करू शकता. बाजारामध्ये मिळणारी तेलं जी असतात ते एवढी काही इफेक्टिव्ह नसतात. पण आपण घरगुती प्रकारे तयार केलेले तेल जे आहे ते तुम्ही नक्कीच यूज करू शकतात. प्लस हे तुम्हाला लहान मुलांसाठी म्हणजे उपयुक्त ठरतं. केसांसाठी त्याचा कुठलाही साईड इफेक्ट वगैरे नसतो आणि याचं या तेलाला स्मेल पण येत नाही. त्यामुळे खरंच खूपच म्हणजे उपयोगी ठरतं आपल्या केसांसाठी. तर हे बघा, मी पूर्ण जिन्नस घालून घेतलेले आहे यामध्ये. एक 5 मिनिटानंतर बघा इथं आपल्या तेलाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपले जिन्नस जे आहे ते पूर्ण त्या तेलामध्ये एकजीव होऊन शिजत आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे तेल जे आहे ते पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होईल, जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर हे पूर्ण जिन्नस करपतील आणि आपल्या तेलाला करपट वास येईल.
त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवा, तुम्हाला हे एकदम स्लो गॅसवर तेल तयार करायचं आहे जर तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट नक्कीच मिळू शकेल। तर बघा, एक 5-5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते की तेलात कशा प्रकारे बदल होत आहे तो, आणि आपलं तेल जे आहे ते मस्तपैकी रेडी होत आहे। तर हे बघा, एक शेवटचा म्हणून मी तुम्हाला दाखवते, हे बघा आपलं तेल जे आहे ते पूर्ण रेडी आहे। आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला हे तेल कशा प्रकारे दिसू शकतं। तर हे बघा, मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे तेल, आणि आपलं तेलाचा कलर बघा, इथं कदाचित तुम्हाला तो काळपट दिसलं असेल, पण आपल्या तेलाचा कलर जो आहे तो अजिबात बदललेला नाही आहे, आणि आपलं तेल जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे तेल, हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तुम्हाला गाळणीने तेल अशा प्रकारे। तर हे बघा, आपलं तेल जे आहे ते रेडी आहे, पण इथं बघू शकता तुम्ही थोडे थोडे बारीक कण दिसत आहेत आपल्या कदाचित केसांमध्ये जाऊ शकतात ते, किंवा आपल्याला ते म्हणजे असं खराब दिसतात म्हणून असा कुठलाही तुम्ही कापड येऊ शकता, किंवा बारीक ताराची दुसरी गाळणी येते ते पण यूज करू शकता। आणि अशा प्रकारे तुम्हाला ग्लासचीच बॉटल घ्यायची आहे, प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये हे तेल जे आहे ते ठेवायचं नाही आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा। आणि अशा प्रकारे मी हे तेल जे आहे ते गाळून घेतलेलं आहे, त्यामुळे आता अजिबात आपल्या तेलात कुठलाही जो म्हणजे बारीक वगैरे कांद्याचे वगैरे म्हणजे बारीक बारीक कण जे आहेत ते अजिबात दिसणार नाही। आणि आपलं तेल जे आहे ते बघू शकता तुम्ही प्युअर झालेलं आहे, आणि याचा तेल कलर पण चेंज झालेला नाही आहे, याला अजिबात कुठलाही करपट वास येत नाही आहे। खरंच अशा प्रकारे जर तेल तुम्ही तयार करून ठेवलं तर तुमच्या केसांसाठी खूप हेल्दी असतं, प्लस तुमच्या लहान मुलांना पण तुम्ही एक तेल जे आहे ते लावू शकता, याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात। इथं हे बघा, मी माझ्या स्किनवर लावून दाखवते, हवं तर तुम्ही जर सकाळी लावू नाही शकत तर तुम्ही रात्रभर हे तेल लावून ठेवायचं आणि सकाळी वॉश करायचं, किंवा 1-2 तास तरी तुम्ही याची चांगली मालिश केली तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल। तर चला, उद्या भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।